तालुक्यातील काझी कणबस या ठिकाणी शेतीच्या बांधबंधाऱ्याच्या वादातून महिलेला तीक्ष्ण हत्यारानं वार करून ठार मारून मृतदेह तलावात टाकल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मयत संगीता सिद्धाराम देशेट्टी वयवर्ष 45 असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना 6 सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की काझी कणबस या गावात मयत महिला आणि दीर शांतप्पा देशेट्टी यांची शेतजमीन असून सामायिक बांध शांतप्पा हे सतत अतिक्रमण करत होते. मागील 10 महिन्यांपूर्वी याच विषयावरून भांडणही झालं होतं आणि त्याचवेळी दीर शांतप्पा हे मयत संगीता यांना बघून घेण्याची धमकी देत होते. 5 सप्टेंबर रोजी फिर्यादी खंडेशा सिद्धराम देशेट्टी वयवर्ष 21 हे नेहमीप्रमाणे दिवसभर म्हशी चारून सायंकाळी घरी आल्यानंतर सावत्र आई मयत संगीता या घरात दिसल्या नाहीत. वडील सिद्धराम यांना विचारलं असता आई संगीता ही दुपारी 3 वाजता बाजरी कापण्यासाठी गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. पण शेतातून घरी परत न आल्यानं फिर्यादी मुलगा खंडेशा यानं आपल्या आईला सर्वत्र शोधायला सुरुवात केली, परंतु ती सापडून आली नाही. दुसऱ्या दिवशी अर्थात 6 सप्टेंबर रोजी सकाळी आईला शोधत असताना मुलगा खंडेशाला शेताजवळील तलावाच्या पाण्यात एक महिला तरंगत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे घाबरून मुलगा खंडेशा आपल्या चुलत भावाला आणि मोठे चुलते यांना सोबत घेऊन खात्री करण्यासाठी गेला असता मयत संगीता सिद्धराम देशेट्टी ह्या आढळून आल्या. पाण्यातून पेट बाहेर काढले असता मयत संगीताच्या गळ्यावरती आणि मानेवरती उजव्या हाताच्या दंडावर धारधार हत्यारानं मोठ्या जखमा दिसून आल्या. आईचा खून झाला असून त्यानंतर तिचं पेट पाण्यात टाकल्याचा संशयही या ठिकाणी स्पष्ट झाला. ही हत्या फिर्यादीचे चुलते संशयित शांतप्पा देशेट्टी यांनी केली आहे असे फिर्यादी खंडेशा सिद्धराम देशेट्टी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलंय. संशयित आरोपी शांतप्पा देशेट्टी याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या गुन्ह्याचा पुढील तपास उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भाविकट्टी हे करतायत. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.